श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुंडलिकराव जगताप पाटील युवा क्रीडा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रीनिमित्त देवीची स्थापना करण्यात आली होती. या उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी टाळमृदुंगाच्या नादात देवीची गावातून मिरवणूक काढत देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. माननीय कुंडलिकराव जगताप पाटील युवा क्रीडा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आज आम्हाला 18 वर्ष पूर्ण होत आहे. कैलासवासी तात्या आदरणीय कुंडलिक तात्या यांच्या प्रेरणेने आम्ही 18 वर्षापूर्वी मंडळाची स्थापना केली होती. तात्यांच्या नावाने आम्ही संस्था उभा करून त्या संस्थेमार्फत मंडळाची स्थापना केली. आज आम्ही 18 वर्ष सलग देवीची सेवा करत न कसला खंड पाडत अपूर्ण करत आहोत. आणि तसेच आमच्या मंडळामार्फत आम्ही गरबाचा कार्यक्रम असन त्यानंतर लहान पोरांचे फनी गेमचे कार्यक्रम असन असे राबवत असतो. पण यावर्षी तात्या नसल्यामुळे आम्ही शांततात यावर्षी कार्यक्रम ठेवलेला आहे. कसलाही गाजावाजा न करता आणि शांततेने देवीची आरती आणि आज देवीची महामिरवणूक आम्ही ठेवलेली आहे. आणि ती महामिरवणुकीमध्ये डीजे ही गोष्ट वगळून डीजे न वाजवता आम्ही आळंदीवरून आमचे संतोष महाराज कवठाळे त्यानंतर आमच्या गावचे संभाजी महाराज दरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आळंदीवरून पोरांची एक टीम आणलेली आहे. आणि शांततेत आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये आजची देवीची आम्ही महामिरवणूक विपूर्ण करणार आहे. आणि तात्या नसल्यामुळं आज त्यांची कमी आम्हाला आज भासत आहे. तशी आजची जी महाआरती झाली ती महाआरती आदरणीय आपल्या नगर श्रीगोंदा तालुक्याचे आमदार राहुलदादा जगताप यांच्या हस्ते आत्ताच देवीची महाआरती पूर्ण झालेली आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आता देवीची आम्ही मिरवणूक शांततेत आणि भक्तिमय वातावरणाने पूर्ण करत आहोत. आणि मी या गावच्या म्हणजे मंडळाच्या वतीने या पंचकृषीतील सर्व सदस्य आमच्या मंडळातील सदस्याच्या वतीने या पंचकृषीतील सर्व आमचे गावकरी असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील महाराज असतील या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि यावर्षी एक नवीन पॉईंट आम्ही पाडला की शांतते पद्धतीने आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही जी मिरवणूक काढलेली आहे अशीच इथून पुढे न खंड पडता आमच्याकडून अशीच सेवा होत जावे. आणि आमच्या देवीचं असं वैशिष्ट्य की नवसाला पावणारी देवी आहे आणि त्याचा एक आम्हाला अभिमान आहे. 18 वर्ष आम्ही झालं हे पूर्ण करतोय आणि आम्हाला या देवीच्या माध्यमातून असं बरंच प्रायचित होत आहे की खरंच ही देवी नवसाला पावणारी आहे. त्यामुळे अशी सेवा आमच्या हातून दरवर्षी घडत राहो याची प्रार्थना करतो. व मंडळाच्या वतीने आज हे जेवढे ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत यांचं मी मंडळाच्या वतीने आमचे प्रकाशदादा असतील त्यानंतर बापू पंधरकर असतील डॉक्टर धावरे असतील डॉक्टर देशमुख असतील शिंदे सर असतील मी या सर्वांचं मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद. यावेळी आमदार राहुल जगताप विनायक जगताप हबप कवठाळे महाराज हबप दरोडे महाराज तसेच सर्व ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा.